ऑक्सिजनेटेड बेड आणि आयसीयू बेड रेमडेसिवीर पासून ऑक्सिजन पर्यंत सगळी तयारी सरकारान ही केली आसा. प्रत्येक फावटी आम्ही वेगवेगळे अनाउंसमेंट ही सरकारा कडल्यान करीत आसा. आम्ही रेस्ट्रिक्शन्स म्हणा किंवा फाटले फावटी जो लॉकडाऊन केलो त्याच्या उपरांत कोविड रेस्ट्रिक्शन्स घातले आणि समेस्त गोयच्या जनतेक आम्ही आव्हान करीत आसा की तुम्ही घरा भायर सरू नका. दुसरी वेव ही खूप धोकादायक आसा आणि दुसरी वेव ही जास्त करून म्हणजे ट्रिटमेंटाच्याय बाबतीत आम्ही पळयता यंग यूथ यूथ आसा हांकांय बी अफेक्ट्स जायत आसा. आम्ही सदोदीत जर मॉर्टेलिटी बुलेटीन जर पळयलें जाल्यार आमच्या लक्षात येतलें किंवा हांव मुद्दामून किंवा डॅथ ऑडिट रिपोर्ट डेली पळयत आसा 96 अँड अबाव म्हणजे 96% ऑफ द लोक ज्यांच्यांनी वॅक्सिन घेऊंक ना. एखादो दुसरोच मनीस आसतलो की जेणी वॅक्सिन घेतला एक डोस घेतला आनी तेजी डॅथ जाल्या. डॅथ जालेल्या पैकी कोणीच अजूनही वॅक्सिन घेऊंक नाशिल्ले म्हणजे जे अबाव 45 बाबतीत हांव जेन्ना उलयता. दुसरी गोष्ट 24 वरांच्या पयलीं येयल्ले लोक चड आसताले. ब्रॉड डॅट हे हाडलेल्या पैकी लोक चड आसताले आनी ऑलमोस्ट कॉम्प्लिकेशन जाल्या उपरांतूच हॉस्पिटलांत येवपी लोक हे चड आसताले. त्याच बरोबर आम्ही एक गजालीचेर लक्षांत दिवपाक जाय जे वेळेर हॉस्पिटलायज जाता जे वेळेर ट्रिटमेंट घेता हे 71% रेट वो रिकवरी रेट आसा. थोडोसो जरी कमी झालो इट इज 71% म्हणजे कंपेरिजन विथ द नेशन इट इज ऑलमोस्टली 75-80%. आम्ही 71-74% रेट पर्यंत डेली व्हेरीज जायत आसा तोय आम्ही ऑब्झर्व करीत आसा. रिकवर जाऊन घरा वता. हॉस्पिटलातल्यान रिकवर जाऊन घरा गेल्ले पेशंट आयजूय बी 192 पेशंट हे मोस्ट कॉम्प्लिकेशन जावनूय ट्रिटमेंट घेऊन घरा गेल्ले आसा. आयच्यो डॅथ जर पळयत जाल्यार आमी ऑलमोस्ट परत आयजूय बी 56 डॅथ ह्यो आयज जाल्या. कारण ऑलमोस्ट एकदां वेंटिलेटराचेर गेल्या उपरांत परत रिवर्ट जावप हें खूब कठीण आसा. हांव कंटिन्युअसली गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स आसतले किंवा साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बाकीचे सगळे डॉक्टर्स हांच्या कडेन कंटिन्युअसली हांवूय उलयत आसा आनी कंटिन्युअसली व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान हांव हेल्थ ऑफिसर सगळ्या PHC CHC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांच्याय कडेन हांव आसतलो किंवा हेल्थ मिनिस्टर आसतलो हे कंटिन्युअसली उलयता. आमी प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरांत थंयसले वॅक्सिनेशन सेंटर सायडीक शिफ्ट केले. आमी थंयसलो टेस्टिंग सेंटरूय सायडीक शिफ्ट करपाक लायले. ज्या ज्या जाग्यार शक्य आहा थंयसर स्टेप अप हॉस्पिटल्स ही आयच्यान सुरूय जाता. म्हणजे बऱ्यांतली बरी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी सरकार घेत आसा. बट दुसरे वटेंतल्यान हांव पळयतां ज्यांच्या कडल्यान आमकां अपेक्षा आसा ज्या लोकां कडल्यान की लोकांक जेंकां समजता आनी सोशल मिडिया प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनीक मिडियाचेर जे लोक बरेचशे जाण उलयतात जे प्रत्येक फावटी लॉकडावनची मागणी करतात वेगवेगळ्यो गजालीच्यो मागणी करतात खरेंच त्या गोश्टींचें ते पालन करता काय कितें हाजोय विचार म्हाका दिसता करपाक जाय. सांगप खूब सोंपें आसा. आमी पळयता की जे वेगवेगळ्यो गजाली आज वेगवेगळ्या जाणांनी म्हणजे वेगवेगळ्यो गजाली सांगल्या आसतल्यो एडवायस केल्या आसतल्यो बट राज्याचो मुख्यमंत्री म्हणून हांव सगळ्या लोकांची जबाबदारी मुख्यमंत्री ह्या नात्यात म्हाजेर आसा. त्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून सगळें दिवपाचें म्हणजे हॉस्पिटल पासून ते ऑक्सिजन पर्यंत ही जबाबदारी एज अ मुख्यमंत्री म्हणून म्हजी पुराय टीम म्हणजे हॉस्पिटलाच्या बाबतीत काम करता आसतना पुराय मेडिकल टीम थंय काम करता. डिझास्टरच्या बाबतीत काम करता आसतना डिझास्टर मॅनेजमेंटाची पुराय टीम काम करता आनी इवन दो होम डिपार्टमेंटाची पुराय टीम म्हणजे आमी कोवीड कर्फ्यू लायल्या उपरांतूय बी लोकांक जेंकां गरज ना त्या लोकांक जर आमी भायर सरूं नाका म्हटलें आसत जाल्यारूय बी म्हाका दिसता लोक भायर सरता. ऑन एन एवरेज जर आमी पळयत जाल्यार म्हाका दिसता हार्डली 25% लोकांक हे डेली भायर सरचें पडटा. हाज्या वयर लोकांक घरा भायर सरचें पडना. म्हणजे हांव एवरेज कित्याक सांगता 60 आनी अबाव ह्या लोकांक घरा भायर सरपाची कसलीच गरज नासता. तशें पळोवंक वचत जाल्यार बिलो 25 एज ग्रूप ह्या एज ग्रुपा खातीर आज एड्युकेशन इन्स्टिट्यूट बंद आसा. ह्या एज ग्रुपांतले मॅक्झिमम लोक हे घरांतूच रावूंक शकता. बट ह्या एज ग्रुपांतले काही लोक आमकां भायर अननेसेसरी कांयच काम नासतना भायर भोंवता आसतना दिसता. आनी द एज ग्रूप बिटवीन 45-60 ह्याच एज ग्रुपांतले लोक हांकां खंय तरी कामां निमित्तान भायर सरपाक 50% लोकांक हितुल्ल्या फक्त कामां निमित्तान भायर सरचें पडटा. बट सरकारान कितलेय फावटी सांगुनूय बी लोक आपल्या परीत आयकना.
लोक मोठ्या प्रमाणात अजूनही बी म्हणजे काळजी जी घेऊपाक जाई स्वतःची स्वतःच्या फॅमिलीची ती काळजी लोक आयजूय बी घेना म्हणून तर आमकां पुलिसांच्या म्हणजे लाठीचो वापर करचो पडलो हें म्हणपाक म्हाका खूब खूब वायटूय दिसता आणि त्याच बरोबर म्हणजे आमी म्हणटा की लॉ एनफोर्समेंट करपा खातीर कायदो लोकांक सांगपा खातीर आमकां तेजी गरज भासली हें म्हाका तितकेंच वायट दिसता. लोकांनी जर आपणहून कायद्याचें पालन केलें जाल्यार निश्चितच म्हणजे आयज म्हाका दिसता की ज्या प्रमाणांत आमकां पॉझिटिव्हिटी रेट 51% गेला तो 51% वयचो नासलो. सगळें खापर सरकाराच्या माथ्यार मारच्या येवची थोडीशी जबाबदारी ही प्रत्येक मनशान आपूणय घेवची म्हणून हांव परतूय सांगतां की प्रत्येक जाणान हांगासर जे जे गोंयकार आसात म्हणजे भाव आनी भयणी तांच्यांनी बी म्हणजे सरकाराचेर आमी रिस्पॉन्सिबिलिटी दिता आसतना आपली जबाबदारी कितें आसा हें पळोवन तितकेंच वागप गरजेचें आसा की पब्लीक प्लेसीचेर वयता आसतना आपूण खंय चुकता आपूण खऱ्याच बाबतींत म्हणजे आयजूय पळयता आमी जर नुस्तें दिसल्यांनी बाजार दिसलो जाल्यार थंयसर घालून घेता तेन्ना सोशल डिस्टन्सींग आनी मास्क हाजो कोणूच विचार करिना म्हणून आमकां लॉ एनफोर्समेंट पुलिसांच्या मार्फत करचो पडपाक लागलेलो आसा. आयज परत एकदां म्हणजे सामान्य सगळ्या लोकांचो विचार करून सगळ्या लोकांचो विचार तकलेन घेवन आनी वाडट्यो केसीस ह्यो लक्षांत घेवन आनी मेडिकल फॅटर्निटीचेर जो वाडटो लोड वो लक्षांत घेवन निदान आतां तरी लोकान म्हणजे लोकांनी म्हाका दिसता 100% लोकांनी घरांत रावचे हाजोच विचार करून आमी स्टेट लेवल कर्फ्यू वो परवाच्यान म्हणजे आयतारा सकाळी 9 PM आमी राज्यस्तरीय कर्फ्यू हो लागू करता. राज्यस्तरीय कर्फ्यू लागू करता आसतना ताजो डिटेलान जो तेजी ऑर्डर जी येवपाक जाय दोनूय कलेक्टराच्या मार्फत ती फाल्यां सांजची ही 4 PM फाल्यां सांजची ती ऑर्डर येतली. पण हांव थोडक्यात ह्या विशयाचेर सांगता आसतना हांव इतकेंच सांगतलो की एसेन्शियल्स जे आसा ग्रॉसरी आनी एसेन्शियल आयटम्स हे सकाळी 7 PM दनपारां 1 PM फक्त चालू उरतले आनी टेक अवे किचन जी आसा कारण राज्यांत असलेल्या लोकांक टेक अवे किचन फूड हे गरजेचें आसा ती फक्त सकाळी 7 PM 7 PM टेक अवे किचन रेस्टॉरंट म्हणूंक ना हांवें ती चालू उरतली. मेडिकल सप्लायज हाजेर रेस्ट्रिक्शन्स आसची ना त्या खातीर म्हाका दिसता आतां तरी निदान म्हणजे आपले लग्न समारंभ आणि आपले वैयक्तीक सगळे म्हणजे इंडिव्हिज्युअल आमची सगळी फंक्शन्स लोकांनी पूर्णता कॅन्सल करची कारण हांव फाटले कितलेशेच दीस मॉनिटर करतालो किंवा कोरोनाच्यो केसीस जर एक लग्न समारंभ जाले जाल्यार ताज्या उपरांत कमीच कमी आमी म्हटलेले 50 जाण त्या लग्नांक आसचे पण हांवें पळयलां कारण एखाद्या नवऱ्याक किंवा व्हंकलेक जरी कोरोना आसलो जाल्यारूय काही लोकांनी लग्न समारंभ घडोवन हाडले आनी तेजो प्रसाद म्हणून त्या लग्नाक गेल्ले सगळे लोक सुद्दां पुराय पॉझिटिव्ह जाल्या हे वायट अनुभव सरकाराक आयल्ले आसा. ते लक्षांत घेवन आमी खंयच्याच गोश्टीक म्हणजे न परमिशन दिवपाचें ठरयलां. ताज्या खातीर म्हाका दिसता सगळीं फंक्शन्स ही सांगता आसतनाय म्हाका वायट दिसता म्हाका खबर आहा बट सगळीं फंक्शन्स ही पूर्णता प्रत्येकानी कॅन्सल करची परवाच्यात आनी पूर्णता म्हणजे स्टेट लेवल कर्फ्यू हो आमी परवा म्हणजेच आयतार सकाळच्यान जो लागू करता तो कंप्लिटली 15 दिसांचो 9 तारखेच्या 9 May 2021 23 May 2021 तो लागू उरतलो फुडल्या आयतारा पर्यंत 24 तारखेक सोमारच्यान परत एकदां आमकां ह्या राज्यस्तरीय कर्फ्यूचेर विचार करचो पडटलो आनी ह्या पुराय 15 दिसांच्या कार्यकाळांत जर कोण भायर रस्त्यार बेश्टो भोंवताना पुलिसांक मेळ्ळो आसत कामा शिवाय जाल्यारूय पुलीस ताका योग्य ती कारवाई अंडर द सेक्शन जी जी सेक्शन राज्यस्तरीय कर्फ्यूची आसा स्टेट लेवल कर्फ्यूची आसा ती सेक्शन ताका लायली वयतली त्याच्या अनुसार ताका जे पनिशमेंट्स आसा ते पनिशमेंट्स केले वयतले. त्या खातीर म्हाजी परत रिक्वेस्ट आसा की राज्यस्तरीय कर्फ्यूच्या अंडर कोणीच अननेसेसरी कामा शिवाय आपल्या घरा भायर सरचे न्ही. जे फक्त फाल्यांच्या ऑर्डरीत जेंका जेंका ज्यो ज्यो एलावड आहा तितक्योच गजाली ज्यो आसा ह्यो एलाव उरतल्यो. परत एकदां सरकाराक सहकार्य करपा खातीर आनी राज्यस्तरीय कर्फ्यू सक्सेसफूल करपा खातीर तुमी सगळ्यांनी
गोयकारांनी सगळ्यांनी सहकार्य करचे, पूर्णता बंद दवरता आसतना म्हणजे आम्ही फक्त एसेन्शियल तितके चालू आसतले म्हटलेले, ना जाल्यार आयतारा सकाळी 9 पासून 23 तारीख, आयतारा सोमार म्हणजे 24 तारीख सोमार पर्यंत सकाळी 6 पर्यंत हे लागू आसतले. आता ती ज्यो ज्यो एसेन्शियल सर्विसीस, जेणे करून आम्ही फक्त आमकां मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमच्या मेडिकल ज्यो पीएससी सीएससी बाकीच्या सगळ्या खातीर लागपी स्टाफ हांकां लोकांनी खंयसरूच रेस्ट्रिक्शन्स, हांचेर प्रायवेट हॉस्पिटलांनी काम करता या खंयच्याच गोश्टीचेर लोकांनी तांचेर रेस्ट्रिक्शन्स दवरचे न्ही, लोकांनी तांकां खंयसरूच हाडोवचे न्ही, हे बी आसा. कारण आमकां ऑलमोस्ट लोकांची जर काळजी घेतली आसत जाल्यार प्रायवेट आनी गव्हर्मेंट हॉस्पिटल सगळी सुवेवस्थीत चलोवपाक जाय, तेकाय सहकार्य सगळ्यांनी करचे. ओके, हे सगळें सांगता आसतना म्हणजे स्टेट वायड कर्फ्यू टू ब्रेक द चेन ह्या हाज्या सकयल तुमी सगळे जाण गोंयकार समेस्त आमकां सहकार्य करतले अशें म्हाका दिसता, आनी त्या सहकार्याची अपेक्षा हांव तुमच्या सगळ्यां वांगडा करतां. देव बरें करूं. हय देवेन सांग. लोकांक हांव परत गोंयांत येवपी पर्यटक जो आसा ताका आरटीपीसीआर नेगेटीव किंवा ताका प्रूफ ऑफ वॅक्सिनेशन ही सर्टिफिकेट कंपलसरी आसतली. गोंयांत जो पर्यटक म्हणून येता ताज्या खातीर आरटीपीसीआर नेगेटीव सर्टिफिकेट कंपलसरी किंवा कोवीड किंवा प्रूफ ऑफ वॅक्सिनेशन हें कंपलसरी आसतलें. आनी लोकांनी गर्दी करची न्ही हाज्या खातीर आमी ग्रॉसरी आयटम्स आनी शॉप, हांव परतूय सांगतां, फाल्यां सगळ्यांनी ग्रॉसरी आयटम आनी हे खरेदी करपाक मोठी गर्दी करची न्ही. म्हजी रिक्वेस्ट आसा की हेज्या खातीर सगळे ग्रॉसरी आयटम्स हे डेली म्हणजे 9 तारखेच्यान 23 तारखे पर्यंत सकाळी 7 पासून ते दनपारां 1 पर्यंत हे कंटिन्युअसली सगळी ग्रॉसरी शॉप्स चालू आसतली ही लोकांनी जतराय घेऊची. सांग एक गजाल आसा, आमी जे म्हणटा की केसीस कमी जातले आसले पळय न्ही, तशें पळोवंक वचत जाल्यार आज 51% जेन्ना पॉझिटिव्हिटी जेन्ना आमी म्हणटा, ओके, ही 51% असो विदीन द स्टेट कोरोना व्हायरस हो आशिल्लोच. आमी थोडीशी जर स्वताय प्रत्येकान काळजी घेतलेली, म्हणजे सगळी जबाबदारी सरकाराचेरूच न घालता आमी जर 100% जर काळजी घेतलेली जाल्यारूय खूब मोठ्या प्रमाणांत आमकां हो पॉझिटिव्हिटी रेट कमी मेळटलो आसलो. आमी जो म्हणटा की डॅथ रेट आज वाडला, दिसाक 56 डॅथ जाता, तेच जर भितरले मॅक्झिमम लोक जर खूब पयली हॉस्पिटलायज जाल्ले जाल्यारूय ते डॅथ रेट जो आसा हो कमी जातलो आसलो. सारासार सगळो विचारपूर्वक म्हणजे हो निर्णय घेतलेलो आसा, त्या खातीर म्हजी रिक्वेस्ट आसा सगळ्या जाणांक की एक ह्या निर्णयाक सगळ्यांनी सहकार्य करचे. लौकीक जो तूं जसो म्हणटा थर्ड वेव येता म्हणून बोवाळ चल्ला, हो मिडियाचेर आसतलो किंवा बाकी सायन्स कोणी कोणी जो टॅलिव्हिजन मिडियाच्या माध्यमांतल्यान हो सांगत आसा. आमी जशें सेकेंड वेवची आमची सगळी प्रिपेरेशन चालू आसा, थर्ड वेव जी गायडलायन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान किंवा जी गायडलायन एक्सपर्टा कडल्यान येता ताज्या खातीर आमी आमचे प्रिपेरेशन जे आसा हे चालू केलां. आनी म्हणून तर आमी म्हटलां की आमी ऑक्सिजनची मागीर LMO म्हणजे लिक्विड मॅन्युफॅक्चरींग ऑक्सिजन आसतलो, PAC प्लांट आसतले, हे प्रत्येक हॉस्पिटला कडेन घालपाचे आमी सुरू केला. प्रत्येक स्टेप अप हॉस्पिटल्स प्रत्येक तालुक्यान जे सुरू करपाचे केला हे तेजेच प्रिपेरेशन आसा. फाल्यां सर्कुलर जो आसा हो इन डिटेलान येतलो, ताजेर इन डिटेल्स आसतले.
फाल्यां नोटी नोटी फाल्यां ऑर्डर जी आसा फाल्यां ऑर्डर्स हाज्या बाबतींत फाल्यां ऑर्डर जी आसा ही ऑर्डर डिटेलान येतली मुरारी हे पळय दोनूय वर्ड सेम आसा तुका तुका वापरपाक कोणी आतां आमी स्टेट लेवल कर्फ्यू म्हटला लोकूच भायर सरपाचो ना म्हटला म्हळ्या उपरांत तुमकां कळपाक जाय लोकांक कळपा खातीर राज्यव्यापी कर्फ्यू आसा कोणी घरा भायर सरचो न्ही हे पूर्णता सांगलेले आसा आमी हा सद्गुरू आयच्या घडीक सगळ्या हॉस्पिटलांनी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हो पुराय ऑक्सिजन ऑक्सिजन जाय तितको अवेलेबल असा आणि तो जे जे आमचे ऑक्सिजन डीलर्स असतात त्याच्या कडल्यान व्यवस्थित रित्या सगळ्या जणांकडे सगळ्या हॉस्पिटलांनी पावता असो आम्ही आमची स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटची टीम हे पुराय पळयता बरी गजाल असा आम्ही सुपर स्पेशालिटीची 20,000 टँक आम्ही पहिले फावटी भरपाक शकले आम्ही साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची 6,000 टँक ही आमी पुराय भरपाक शकले आणि ताज्या भायर आमी एडिशनल जो कुंकळेचो प्लांट चालू केलो त्याच्या निमित्तान जे प्रायव्हेट प्रायव्हेट लोकांक त्यांच्या हॉस्पिटलांनी जे सिलिंडर्स भरून मेळटले ते आमी आज भरून दिवपाक शकले गव्हर्मेंट ऑफ इंडियातल्यान आमकां 5 मेट्रीक टन हो एडिशनल ऑक्सिजन आमकां जो जाय आशिल्लो त्यांची काल अलॉटमेंट झाली आणि आज थंयच्यान आमकां तो डॅलिव्हरी जावपाक लागलो दुसरी गजाल पयलीं आमच्या कडेन 2 कडल्यान ऑक्सिजन आमकां येताले कोल्हापूर आणि बेल्लारी तो आता आम्ही एकीच कडल्यान ऑल टुगेदर 26 मेट्रीक टन पर डे हेजी अवेलेबिलिटी हा पहिली तो 21 मेट्रीक टन आशिल्लो आता 5 एडिशनल झाल्या कारण 26 मेट्रीक टन आणि ताज्या भायर आमच्या हांगासरले आशिल्ले प्लांट हे आम्ही ॲक्टिवेट करून त्याच्या थ्रूय बी आम्ही सोर्स करपाक लागलेले असा गाडी महेश महेश सांग अनम्यूट कर महेश उलय तू रेंजीन ना सारखो महेश सूरज उलय सूरज माझ्या अंदाजान तुका जे 8 दीस तू टेस्टिंगाचे रिपोर्ट पेंडींग उरता म्हणटा ती चुकीची माहिती असा एज फार एज माय इन्फॉर्मेशन चडांत चड 48 आवर्स म्हणजे आयचे सुद्धा जर तू पळयत 40 तू म्हाका स्पेसिफीक किती असत हा कांदोळे पीएचसीन चौकशी करता फॉर एज फार एज माय इन्फॉर्मेशन इट इज मॅक्झिमम पेंडींग इज 48 आवर्स महेश उलय एक म्हणजे आम्ही टुरिस्टां खातीर म्हटलेले असा ओके त्या ती डिटेलान गाईडलाईन तुमका फाल्यां मेळी काय ते कळटले हय हय सांग कॅन्झील तू किती उलयता ते कळना किती ते नाका म्हटलं आयकोंक येणा कॅन्झील
सोयरू सांग लास्ट क्वेश्चन काय सेमर घडले नका म्हटले फायदा दिले सोयरू उलय स्लो उलय नौ तारखेच्या उपरांत हांव सगळ्या लोकांक परत एकदा आव्हान करता ज्यांच्यानी आपले लग्न समारंभ काजरां आसतली शादी आसतली मुंज आसतले वैयक्तीक समारंभ आसतले ते सगळे तांच्यानी कॅन्सल करचे कारण प्रत्येक अशा पद्धतीच्या वैयक्तीक समारंभांत आमकां खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह केसीस ह्यो मेळिल्ल्यो आसा. ओके, रिगार्डींग हांवें जे आरटीपीसीआर टेस्टच्या बाबतीत म्हटलां तसो जर आयसीएमआरचो कितें रिजल्ट आसा जाल्यार परत एकदा राज्य विचार करचे पडटले. आतांच हांवें पळय चॅक केलें तेज्या बाबतीत सरकार परत एकदा विचार करतले त्या बाबतीत. एक एकटो उलय कोण रे कॅन्झील कितें म्हणटा तूं कळना कॅन्झील ते अलिशा 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 गोवा बोर्ड डिसिजन घेतलो गोवा बोर्ड डिसिजन घेतलो टील नाव नॉट डिसायडेड संजय संजय आयकोंक येना अनिल वॅक्सिनेशन प्रोग्राम चालू आसतलो अनिलाक हिंदीन सांगता रे एक मिनिट अनिलाच्या पहिली कंप्लीट करता मुरारी पहिली अनिलाचे सोपयता मरे राज्य मे फ्रॉम 9th of May 2021 टू 23rd of May 2021 तक स्टेट लेवल कर्फ्यू हमने लगा दिया है. स्टेट लेवल कर्फ्यू का स्ट्रिक्टली पालन पूरे राज्य में होगा. इसमें ओनली द ग्रॉसरी शॉप्स जो सुबह 7 बजे से लेके 1 बजे तक खुले रहेंगे. टेक अवे फॉर द टेक अवे पार्सल किचन वो 7 बजे से 7 बजे तक चालू रहेंगे. मेडिकल सप्लाईज देर इज नो रेस्ट्रिक्शंस. इसके सिवाय बाकी इसकी डिटेल ऑर्डर कल शाम तक दोनों कलेक्टर नॉर्थ और साउथ कलेक्टर्स इसके ऑर्डर निकालेंगे. और लेकिन इस बार हम स्ट्रिक्टली स्टेट लेवल कर्फ्यू फॉलो करेंगे क्योंकि किसी के रोड या बाकी जगह पे कोई मोमेंट्स नहीं रहनी चाहिए. इसलिए हम पूरी तरह से इसकी खबरदारी लेंगे. जो लॉ एनफोर्समेंट हमारे होम डिपार्टमेंट की तरफ से पूरी तरह से अच्छी तरह से लॉ एनफोर्समेंट रहेगा. स्टेट लेवल कर्फ्यू का पालन स्ट्रिक्टली हम करने वाले हैं. बाकी फैसिलिटीज़ जो पीएचसी से लेकर गोवा मेडिकल कॉलेज तक सभी फैसिलिटीज़ गोवा में फ्री ऑफ कॉस्ट हम प्रोवाइड कर रहे हैं. रेमडेसिविर रहने जो ऑक्सीजन है उसकी पूरी तैयारी राज्य की तरफ से हम हर वक्त कर रहे हैं. अभी ऑक्सीजन हो या कोई भी मेडिसिन की कोई शॉर्टेज गोवा में नहीं है. लेकिन फिर भी जब हर रोज जिस तरह से पॉजिटिविटी रेट बढ़ रहा है और जिस तरह से डेथ रेट बढ़ रहा है बाकी सब कुछ ध्यान में रखें हमने फ्रॉम द 9th of May 2021 टू 23rd of May 2021 तक स्टेट लेवल कर्फ्यू लागू कर दिया है. बस डिटेल ऑर्डर कल शाम को 4 बजे तक आपको मिलेगा. थैंक यू. हनी कौन रहे चल तो लो एकूच गजाल परत सांगता तुमकां सगळ्या जाणांक डिटेल ऑर्डर जी आसा
अजून डिटेल अजून अजून वैक्सीनेशन आमकां मेळूंक ना, बट डिटेल ऑर्डर जी आसा ही फाल्यां सांची चार पर्यंत तुमकां मेळटली, कितें चालू आसतलें आनी कितें ना तेजेर. बट फाल्यां परवां सकाळच्यान आमी राज्यस्तरीय कर्फ्यू, स्टेट लेवल कर्फ्यू जो आसा पूर्णता सगळें बंद हे आसतलें हाची खबरदारी राज्य सरकारा कडल्यान घेतली वयतली. देव बरें करूं. टोटल लॉकडाऊन म्हणूंक ना हांवें. हां.